महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती चांगली, सहकार मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया। पीक कर्ज न देणाऱ्या व्यापारी बँकांवर कारवाई करण्यात येईल। दिनांक 30 जून पर्यंत कर्ज वाटप झालं पाहिजे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दर आठवड्याला बैठक घेण्याचे आदेश दिले असून त्याचा आढावा घेण्यास सांगितलंय। बँकांनी टार्गेट कम्प्लीट न केल्यास त्यांच्यावर ऍक्शन घेण्याचा इशारा सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलाय। आज परभणी दौऱ्यावर आले असता प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी व्यापारी बँकांना हा इशारा दिलाय। तर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची परिस्थिती चांगली असून मागील 5 वर्षांमध्ये ठेवी डबल झाल्या आहेत, तर ऑडिटमध्ये देखील बँकेला ए दर्जा मिळालाय। त्यामुळे मी जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे की इतर कमर्शियल बँकेमध्ये ठेवी ठेवण्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवी ठेवण्यात याव्यात, तसेच पगार देखील याच माध्यमातून व्हावेत, बँकेचा परफॉर्मन्स चांगला आहे, असं मत देखील सहकार मंत्री अतुल सावे यांनी यावेळी व्यक्त केलंय। लक्षात आलं की परभणी जिल्हा जी मध्यवर्ती बँक आहे त्याचा चांगला परफॉर्मन्स आहे। मागच्या 5 वर्षात ठेवी डबल झालेल्या आहेत आणि मागच्या 2 वर्षापासून ऑडिटमध्ये ए दर्जा मिळालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये मी कलेक्टरना असं सांगितलं की जो सरकारचा एक अधिनियम आहे की ज्या बँकांची परिस्थिती चांगली आहे दुसऱ्या कमर्शियल बँकेमध्ये डिपॉझिट ठेवण्यापेक्षा ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलं पाहिजे आणि जे पगार वगैरे जे केले जातात ते पण त्या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातूनच केले पाहिजे, कारण की ह्या बँकेने मागच्या 5 वर्षात आपले डिपॉझिट डबल केले आहेत आणि कॉम्प्युटराईज करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत, ATMमध्ये यशस्वी झालेले आहेत, असं चांगला परफॉर्म करण्याला बँकला सपोर्ट केला पाहिजे। ह्या त्यामध्ये पीक कर्ज न देणाऱ्या ज्या बँक आहेत व्यापारी बँका त्यांच्या त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। त्यांना आम्ही सांगितलं की दर महिन्याला आढावा घ्या, 30 जूनपर्यंत कर्ज वाटप झालं पाहिजे, त्याकरता जे काही आहेत ते आम्ही त्यांना सांगितलं की दर आठवड्याला बैठक घेऊन सगळ्या बँकांना आणि ज्या कमर्शियल बँक आहेत त्यांना पण जो दिलेला टार्गेट होतं त्यांनी पूर्ण केला पाहिजे, त्याच्याकरता त्यांना सक्ती केली त्यांच्यावर नाही, ठेवीचं नाही, त्यांच्यावर ऍक्शन घेऊ आम्ही। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।